महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। तालुका अंजनगाव सुरजी संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनाला प्रतिसाद देत 3 कृषी कायदे रद्द करा, प्रस्तावित वीज बिल कायदा मागे घ्या, केंद्रीय स्तरावर हमीभावाचा कायदा करा, सोयाबीनची आयात रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्या, या मागण्यांकरता आज शेतकऱ्यांनी अंजनगाव सुरजी व तालुक्यामध्ये कडकडीत बंद पुकारला होता। शेती व शेतकरी विरोधी असलेल्या 3 कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये दिल्ली येथे गेल्या 10 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत, परंतु केंद्र सरकार मात्र शेतकऱ्यांची प्रताडणा करून आपली भांडवलशाही धार्जिणी जनविरोधी धोरणे राबवित आहेत। बँक, विमा, रेल्वे, पेट्रोलियम कंपन्या, विमान सेवा, आरोग्य सेवा, रस्ते वाहतूक, दूरसंचार सह सर्व क्षेत्रांचे खाजगीकरण करून देश अदानी अंबानींच्या घशात घालण्याचे काम केंद्रातील मोदींच्या नेतृत्वातील भाजपचे सरकार करत आहे। देशातील एकाही शेतकऱ्याने कृषी कायद्याची मागणी केली नसताना सुद्धा केवळ अदानी अंबानी व देशी विदेशी भांडवलदारांच्या फायद्याकरता शेतीचे कंपनीकरण करून अरबो रुपयांची अन्नधान्याची भारतीय बाजारपेठ भांडवलदारांच्या ताब्यात देण्यासाठी या कृषी कायद्याचा मोदी आग्रह धरत आहे हे आता स्पष्ट झाले आहे। या विरोधात अंजनगाव सुरजीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भारत बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे। भाजप सोडून सर्व राजकीय पक्षाचा पाठिंबा असलेले या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठेने बंद ठेवून समर्थन दिले। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड बापूराव बाळापुरे, कॉम्रेड शुभम बाळापुरे, कॉम्रेड सिराज खा पठाण, कॉम्रेड मकबूल खा पठाण, कॉम्रेड सुधीर हरडे, कॉम्रेड प्रभुदास वाळके, शेतकरी संघटनेचे माणिकराव मोचरे, अच्युतराव गोबरे, अभिजित गोबरे, सतीश अडगोकर, विनोद मोरे, अंबादास चिंचोलकर, विजय मोरे व इत्यादी आंदोलन यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांची उपस्थिती होती। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अमरावती प्रतिनिधी कैलास वाघपांजर।